नमो बुधाय जय भीम। आज आपण एका महत्त्वाच्या विषयावरती छोटासा प्रकाश टाकणार आहोत। बंधूंनो, आपण बौद्ध धर्मातील भगवान बुद्धांच्या काळामधील अनेक असे प्रसंग भगवान बुद्धांच्या प्रत्यक्ष उपस्थितीमध्ये जे समोरासमोर आले आणि भगवान बुद्धांनी त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे, अशीच एक कथा आहे। श्रावस्तीमधील एका व्यापारी घराण्यामधली एक स्त्री, तिचं नाव आहे किसा गौतमी। किसा गौतमी म्हटल्यानंतर प्रत्यक्ष भगवान बुद्धांचे आणि त्यांचा संवाद हा बुद्ध वाड्मयामध्ये किंवा बुद्धांच्या प्रत्येक इतिहासामध्ये किसा गौतमीचा इतिहास हा बऱ्याचशा लोकांना ऐकवण्यात किंवा पाहण्यात येतो। मित्र हो, किसा गौतमी म्हणजे त्यांचं मूळ नाव गौतमी असतं, परंतु किसा म्हणजे एखाद्या गोष्टीची माहिती, एखादी किसा आपण ज्याला म्हणतो। किसा गौतमी ही व्यापारी नसल्यामुळे काही दिवसांनी, काही वर्षांनी हे कुटुंबातील किसा गौतमीचा जो नवरा असतो, त्यांचे पती असतात, ते मयत झालेले असतात आणि मयत झाल्यानंतर बराचसा त्यांचा जो व्यापार व्यवसाय हा ठप्प होत असतो आणि नंतर काही दिवसांनी त्यांना आपल्या स्वघराचा खर्च चालवण्यासाठी फक्त त्यांच्यापाशी असते ती एक गाय, एक दुभती गाय असते आणि त्या गायीचं नाव असतं कपिला। त्या कपिला गायीचं दूध घेणे, काही त्या दुधाचा व्यापार करणे आणि त्यावरती आपला गुजारा करत असते। किसा गौतमीला एक मुलगा असतो, त्याचं नाव असतं रोहित। हा रोहित अगदी लहान वयात असताना एके दिवशी किसा गौतमीची तब्येत ठीक नसल्यामुळे कपिला ह्या गायला चारा आणण्यासाठी तिचा मुलगा रोहित हा वनात जातो आणि चारा आणण्याचा प्रयत्न करत असतो। चारा जमा करत असताना त्या जंगलामध्ये त्या माळावरती सर्पडंश त्याला होतो आणि सर्पडंशच्या अवस्थेमध्ये त्या सर्पाचं विष त्याच्या शरीरात भिनत असते। तो तसाच त्या अवस्थेमध्ये आपल्या घरी येतो आणि घरी येईपर्यंत त्याची प्राणज्योत ही मावलेली असते। ही माहिती जेव्हा किसा गौतमीला कळते तेव्हा अर्थात तिचा एकुलता एक मुलगा हा जर सोडला तर तिला दुसरं कोण नव्हतं, कारण ते काही वर्षापूर्वीच तिचा नवरा हा मयत झालेला असतो आणि त्याचं उर्वरित सगळं किसा गौतमीचं जे आहे ते आपल्या मुलाच्या भविष्याकडे पाहत ती जगत असते। मुलाला दंश ज्या ठिकाणी झाला तिथे एक लाल डाग असतं, लाल डाग असतं आणि त्या भोळ्या बाबडीच्या काही लक्षात येत नाही की बाबा नेमकं कशाने हा मृत्यू माझ्या मुलाचा आला। कारण एखादा मोठा एखादा घाव किंवा जखम असली तर आपण समजू शकतो, परंतु हे असं जिथे दंश सर्पाचे जे दात लागले तेवढीच फक्त जागा लाल अशी ते शरीर झालेलं असतं आणि त्या बिचाऱ्याला काही कळत नाही की माझा नेमकं काय। आणि बरेचसे लोक शेजारचे जमा होतात आणि त्या बिचारीला समजवण्याचा प्रयत्न करतात की माऊली तुझा मुलगा हा आता इथे जिवंत नाही आहे। आणि हे जेव्हा जवळजवळ 75% तिला ही गोष्ट तिच्या लक्षात येता, ती सैरी वैरी होते आणि त्याच्या संपूर्ण जो माणसाचा जो कंट्रोल असतो ती जवळजवळ डोकंच तिचा चालत नाही आणि जवळजवळ बेहोश होऊन एखाद्या वेड्यापरी किंवा डोक्यावर परिणाम झाल्या पद्धती ती वागत असते। लोळते, अंगावर कपडा ठेवत नाही आणि एवढी कोमामध्ये जाते। अक्कर शेवटी काही गावातील जुने जाणते लोक म्हणतात की बाबा आता करायचं काय, तिला समजवतात परंतु तिचं मन मानायला तयार नव्हतं। एवढा करप्रेमाचा एकुलता एक मुलगा असल्यानंतर काही वेळाने काही सगळ्या जमवलेल्या समूहातमधून असा सोर येतो की बाबा की शेजारी एका ठिकाणी भगवान गौतम बुद्ध एका झाडाखाली बसलेले असतात,
वरिष्ठांचं म्हणणं आहे की ह्या बाळाला घेऊन आपण जर तिथपर्यंत नेलं तर हे जे साधू आहेत म्हणजे भगवान गौतम बुद्ध आहेत हे ह्या बाळाला जिवंत करण्यासाठी काहीतरी उपाय करू शकतात। आणि तसं सांगितल्यानंतर ती बिचारी भोळी बापडी आपल्या मुलाला घेते आणि भगवान बुद्धांच्या पाशी जाते। आता भगवान बुद्धांनी पाहिल्यानंतर पण भगवान बुद्धांच्या लक्षात येतं की ह्या मुलाचा जवळजवळ अंत पूर्ण झालेला आहे, हा आता काही जिवंत होणार नाही। परंतु भगवान बुद्ध त्या मावलेला समजवण्याचा प्रयत्न करते, कारण भगवान बुद्धांचा हा प्रयत्न असतो की मुलगा तर हिचा आहे, मुलाचा अंत झालेला आहे, परंतु या मावलीचे जी मनस्थिती पूर्ण बिघडलेली आहे ती मनस्थिती पूर्ववत होऊन ही मावली आपल्या पूर्णत्वाकडे कशी येऊ शकते हा प्रयत्न म्हणून भगवान गौतम बुद्धाने सांगितलं, ठीक आहे तुमचा मुलगा कदाचित जिवंत होईल, त्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागेल। असे हे भगवान बुद्धांचे शब्द ऐकताच ती किसा गौतमी थोडीशी सिरसावत होती, कारण तिचं मन तिला समजवतं की बाबा काहीतरी याच्यावर मार्ग निघू शकतो। भगवान बुद्धाने त्यांना सांगितलं की तुमचा मुलगा पुन्हा जिवंत जर करायचा असेल तर तुम्हाला एक करावं लागेल, ह्या गावामध्ये अशा एका घरी जा की ज्या घरामध्ये कुठेच मृत्यू झालेला नाही आहे, त्या घरातली एखादी मीठ मोहरी तुम्ही आणलात आणि तो जर औषध उपचार आपण केला तर कदाचित हा मुलगा जिवंत होऊ शकतो। भगवान बुद्धांना माहिती होतं की एकदा माणसाचा मृत्यू आला तो जिवंत होत नाही, पण भगवंतांचा प्रयत्न काय होता की ह्या मुलाबरोबर ही माऊली जवळजवळ मृत्यूच्या सनीप चाललेली आहे, हिचा मेंदू काम करत नाही, हिचं शरीर काम करत नाही आणि तिला पूर्ववत आणायचं होतं आणि तिच्या लक्षात आणून द्यायचं होतं की आता ठीक त्याचं सांत्वन कर। मग भगवान बुद्धांनी सांगितल्यानंतर किसा गौतमी खडकन उठल्या, जागृत झाल्या आणि तशाच गावामध्ये गेल्या, कारण शेवटी मुलगा जिवंत होतो आहे। आणि भगवान बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे त्या प्रत्येक घरी जायला लागल्या, ज्या घरी जायच्या त्या घरी बोलायचे, माय असं असं तुमच्याकडे मला मीठ आणि मोहरी जर मला दिलात तर माझा मुलगा जिवंत होऊ शकतो। मग एखाद्या व्यक्तीने त्यांना ती देण्याची तयारी दाखवल्यानंतर लगेच तिच्या लक्षात यायचं की भगवान बुद्धांनी एक अटही घातलेली आहे की ही मीठ आणि मोहरी जी आहे ती अशा घरातली पाहिजे की त्या घरामध्ये आतापर्यंत कोण्याही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही। हे आठवल्यानंतर लगेच त्या ग्रस्ताला ती विचारायची की माई हो बाप हो तुमच्या ह्या घरामध्ये कुणाचा मृत्यू झाला का? मग कोणी सांगायचं माझा बाप मृत्यू पावला आहे, कोण आजी मृत्यू पावली, असं करत करत असा अखंड गावामध्ये प्रत्येक घरामध्ये कोण नाही कोण असा मृत्यू अवस्थेत त्या घरातून मृत्यू पावलेला आहे। अक्कर शेवटी ती थकते आणि पुन्हा भगवान बुद्धाकडे येते आणि बुद्धांना म्हणते, भगवान पूर्ण गाव फिरले मी, जवळजवळ सगळ्या घरातून मला तुम्ही सांगितलेलं औषध द्यायची तयारी केली, परंतु तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्या प्रत्येक घरातलं कोण ना कोण मेलेलं आहे, मृत्यू पावलेला आहे। मृत्यू पावलेल्या घरातून जी मोहरी किंवा मीठ आणलेले ती औषध म्हणून चालणार नाही। तर भगवान बुद्ध म्हणतात, माते तुम्ही तुमचा मुलगा हा मृत्यू पावलेला आहे आणि तुम्ही एक माता या भूमिकेत आहात, मी तुमचं दुःख जाणतो, परंतु ह्या दुःख हे दुःख निर्वाहन करण्यासाठी असं जगातलं कुठलंच औषध नाही आहे। जीवन हे नश्वर आहे, एकदा एखादं व्यक्ती एखादी वस्तू ज्याची उत्पत्ती झाली की तिथे आपत्ती आहे, मग काही नैसर्गिक होते काही कृत्रिम होते तर काही आकस्मित होते। आता तुमच्या मुलाचा मृत्यूही आकस्मित झालेला आहे आणि मृत्यू हे मृत्यूच आहे, मग ते कोणत्याही अवस्थेत हो, तर
तुम्ही ज्या ज्या घरी गेला तिथे प्रत्येक कोण ना कोण मृत्यू पावलेला, तिथली लोकही जगतात. त्या मृत्यूला झालेल्या सदस्याच्या मृत्यूला कवटाळात बसलेले नाहीत. दुःख केलं, दुःखाबरोबर दुःख विसरता पुन्हा रोग आपल्या अवस्थेत येऊन ते आपल्या दैनंदिनी गतीला रुजूम झालेले आहेत. तुम्हालाही ते करावं लागेल. शेवटी निसर्गापुढे पर्याय नाही. त्यानंतर किसा गौतमी हा बुद्धांचा उपदेश आणि तिला आलेली पचती ज्या ज्या घरात गेल्यानंतर याचा विचार करून भगवान बुद्धांच्या धम्माच्या संघामध्ये प्रवेश करते आणि प्रवेश केल्यानंतर ती महा अशी भिक्षुणी होते आणि दुःख जग आहे तिथे दुःख आहे, दुःखाचं निवारण होतं, दुःखाला कारणं आहेत. जन्म तिथे मृत्यू आला आणि मृत्यू हा सजीवाना निर्जीवाना प्रत्येक माणसाला हा येतच राहणार आहेत आणि ही निसर्गाची गती अशी चालत राहणार आहे. हा प्रचार करत आपलं आयुष्य एक भिक्षुणी म्हणून आणि एक धम्माची एक चांगली भिक्षुणी धम्मप्रचारक म्हणून अनेक वर्ष भगवान बुद्धांच्या संघाची सेवा करते. ही कहाणी होती किसा गौतमीची. प्रत्येक आपल्या आईने वडिलांनी आपल्या मुलांना शिकवा, चांगलं शिकवा, बुद्धाचं तत्त्वज्ञान शिकवा की जेणेकरून एखादी आकस्मित एखादी घडली गोष्ट किंवा एखादा आपल्यावरती झालेला आघात तर त्या आघातावरती मात करण्यासाठी बुद्धाचा धम्म आपल्याला साथ देईल एवढीच अपेक्षा. नमो बुद्धाय, जय भीम.